दंडवत प्रणाम मानभो पंत प्रसारवाहिनी मानभो न्यूज टुडे मध्ये मी न्यूज रिपोर्टर शुभम सुरकार आपले हार्दिक स्वागत करतो। आजची बातमी थेट श्री क्षेत्र जाळीचा देव येथून येत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी व्हावी अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहेत। बुलढाणा जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र जाळीचा देव मानभो पंताचे आराध्यस्थान आहे, दर्शनीय स्थान आहे। मानभव पंत त्याशिवाय अन्य संप्रदायातले लोक मोठ्या संख्येने तिथे जमत असतात, मात्र अद्यापही तेथे शासनाने दखल घेऊन एकही आरोग्य केंद्र उभारले नाही। त्यामुळे अखिल भारतीय मानभव वासनिक मंचच्या वतीने परमार्ग सेवक सुरेशभाऊ दोडसे यांनी एक मोहीम राबवली आहे। त्याअंतर्गत संबंधित विभागाला पत्रपुस्तकं पाठवून त्यांना यासंबंधित मागणी करण्यात आलेली आहे। त्याची सविस्तर माहिती आपण या न्यूजमध्ये घेऊया। परमार्ग सेवक सुरेश भाऊ डोळसे आपल्याला याबद्दल सविस्तर माहिती देतील। दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित श्री क्षेत्र जाळीचा देव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न असलेला आरोग्य सेवेसाठी जिल्हा उपकेंद्र तथा ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी होण्याबाबत जाळीचा देव हे तीर्थक्षेत्र हे भोकरदन जिल्हा जालना या जिल्ह्यात असून हे मानवा पंथीयांचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायी भ्रमण करत असताना सुमारे 800 वर्षापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेत। या ठिकाणी त्यांनी ज्ञानदान केलं। अशा या पवित्र तीर्थक्षेत्रावरती संबंध भारतभरच नव्हे तर जगभरातील मानवा अनुयायी तसेच इतरही सांप्रदायिक अनुयायी दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी दांडी पौर्णिमा अर्थातच माघी पौर्णिमेला भव्य अशी यात्रा भरते, तसेच वर्षभरामध्ये इतरही अनेक धार्मिक कार्यक्रम उत्सव होत असतात। त्यामध्ये नवरात्र, आषाढी एकादशी तसेच पंथातील पंचकृष्णांपैकी पंचअवतारांच्या जन्मोत्सव सोहळे अशा अनेक उपक्रमांचे यावर ठिकाणी आयोजन होत असतं। या उपक्रमांसाठी भारतभरातून खूप मोठं भाविक भक्त येत असतात। या भाविकांच्या गर्दीचा विचार करता जवळजवळ 5 ते 10 लाखाच्या आसपास या ठिकाणी भाविक जमत असतात किंवा वारंवार नित्यक्रमाने येत असतात। नवरात्रामध्ये 12 दिवस तसेच या दांडी पौर्णिमेच्या यात्रेच्या निमित्ताने जवळजवळ 15 दिवस असे या इथं भाविकांची रेलचेल असते। या कारणास्तव इथं आरोग्याच्या दृष्टीने तसेच इथं असलेल्या आश्रम व्यवस्था व या आश्रमात असलेल्या हजारो साधुसंतांच्या तसेच या जाळीचा देव ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या ठिकाणी आरोग्यासाठी व तातडीच्या उपचारासाठी आरोग्य केंद्राची तथा ग्रामीण रुग्णालयाची खूप महत्वाची गरज आहे। या कारणास्तव श्री प्रभू प्रतिष्ठान नाशिक तसेच अखिल भारतीय मानवा वासनिक परिषदेच्या वतीनं या सुविधेची मागणी करण्याचं निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार उद्धवजी ठाकरे तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री टोपे साहेब तसेच इतरही पालकमंत्री खासदार आमदार यांना या आशयाचं निवेदन रजिस्टर पोस्टामार्फत रवाना केलेले आहेत। या संदर्भातली मागणी महाराष्ट्र शासनाने तथा आरोग्य विभागाने लवकरात लवकर पूर्तता करावी, अन्यथा मानुभाव पंथीय या कामी निवेदन तथा आंदोलन करतील, यासाठी मुकमोर्चाचं आयोजन होईल। तरीही ही वेळ येऊ नये भाविकांच्या श्रद्धेचा विषय लक्षात घेऊन या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी एक उपकेंद्र तथा रुग्णालय लवकरात लवकर उभारणी करावं अशी निवेदन कालच रवाना झालेले आहेत। त्यासाठी शासन याची दखल घेऊन ही सुविधा लवकरात लवकर उभी करावी अशीच अपेक्षा करतो। दंडवत।